नमस्कार, आज आपण वेळ आणि काम याचा भाग क्रमांक 8 बघणार आहोत. यापूर्वी आपण 1 ते 7 भाग वेळ आणि काम या विषयावर कंप्लीट केलेले आहेत. ते तुम्ही कडक मराठी शिक्षण या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा ह्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बाकीचे उर्वरित भाग दिसतील. तर आज आपण किंवा ही संकल्पना बघणार आहोत आणि ही खूप महत्वाची संकल्पना आहे. जर या संकल्पनेवर अगदी 30 सेकंदाच्या आत तुम्ही उदाहरणं सोडू शकता. चला तर मग आपण याची सुरुवात करू. आणि अजून एक सांगायचं म्हणजे तर ह्या संकल्पनेवर प्रत्येक वेळेस एक प्रश्न विचारलेलाच असतो, तर तुम्ही ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. पहिलं उदाहरण आहे 5 माणसे किंवा 6 स्त्रिया 18 दिवसात काम पूर्ण करतात, तर 15 माणसे आणि 24 स्त्रिया किती दिवसात पूर्ण काम करतील. तर आता याच्यात फक्त लक्षात काय ठेवायचं, तर इथे किंवा हा वर्ड वापरलेला आहे. जर किंवा हा वर्ड वापरलेला असेल तर यासाठी हा अशा टाईपचे प्रश्न सोडवण्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. तर ती ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर 30 सेकंदाच्या आत तुम्ही याचं उत्तर मिळवू शकता. आणि जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने हे उदाहरण सोडवायला गेलं तर तुम्हाला कमीत कमी 1 मिनिट लागू शकतो. तर फक्त हा किंवा वर्ड जर तुम्ही बघितला तर तेव्हाच ही ट्रिक वापरायची आहे. तर आता याच्यात काय सांगितलं त्यांनी, 5 माणसे किंवा 6 स्त्रिया किती दिवसात काम पूर्ण करताय, तर 18 दिवसात काम पूर्ण करताय, 18 दिवस. तर आपल्याला काढायचं आहे 15 माणसे आणि 24 स्त्रिया किती दिवसात काम पूर्ण करतील, हा क्वेश्चन मार्क आहे. तर यासाठी काय ट्रिक काय की तुम्हाला फक्त हे जे 18 दिवस आहे ते अंशस्थानी घ्यायचे 18 भागिले, त्यानंतर तुम्हाला याचा अपूर्णांक घ्यायचा आहे, म्हणजेच 15 भागिले 5 आणि 24 भागिले 6 यांची बेरीज करायची आहे तुम्हाला. 15 भागिले 5 अधिक 24 भागिले 6. तर यात फक्त चूक अशी करायची नाही की 5 भागिले 15 नाही करायचे, तर 15 भागिले 5 म्हणजे जे काढायला लावलंय ते अंशस्थानी आलं पाहिजे, छेदाच्या अंशस्थानी आलं पाहिजे. आणि जे ऑलरेडी दिलेलं आहे 5 माणसे किंवा 6 स्त्रिया, तर किंवा ही टर्म सगळ्यात शेवटी आली पाहिजे हे फक्त लक्षात ठेवायचं. म्हणजे 15 भागिले 5 आणि 24 भागिले 6 हा याचं जे उत्तर येईल ते म्हणजेच तुमचे लागणारे दिवस असतील. म्हणजेच 15 माणसे आणि 24 स्त्रिया किती दिवसात काम पूर्ण करतील, तर याचं हे इतकंस छोटंसं कॅल्क्युलेशन तुम्ही केलं की तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. चला तर मग आपण ते कॅल्क्युलेशन करूया. तर 18 भागिले 5 1 5 5 3 15 आणि 6 1 6 7 6 24 म्हणजेच 3 अधिक 4 असं उत्तर तुमच्याकडे आलंय, म्हणजेच 18 भागिले 7 हे तुमचं उत्तर झालं. तर 18 भागिले 7 दिवस याचं जर पूर्णांक आणि अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण असं करू शकतो, 7 × 2 = 14 बाकी उरले 4 भागिले 7 दिवस तुम्हाला लागतील. तर हे झालं तुमचं उत्तर. आणि 18 भागिले 7 उत्तर लिहिलं तरी पण चालेल. तर हा असाही ऑप्शन असू शकतो किंवा असाही ऑप्शन असू शकतो, तर तुम्ही यातील बरोबर आन्सर मार्क करू शकता. खूप सोपी पद्धत आहे, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायची आहे. आता आपण पुढील एक उदाहरण बघूया. तर 2 नंबरचं उदाहरण आहे, 1 माणूस किंवा 2 स्त्रिया किंवा 3 मुले 64 दिवसात काम पूर्ण करतात, तर 1 माणूस 2 स्त्रिया आणि 2 मुले किती दिवसात काम पूर्ण करतील. तर काय त्यांनी सांगितलंय, 1 माणूस किंवा, हा किंवा शब्द जर आला तरच ही ट्रिक वापरायची आहे लक्षात ठेवा, किंवा 2 स्त्रिया किंवा 3 मुले. तर आता इथे 3 एंटिटी आहे, माणूस, स्त्रिया आणि मुले, हे किती दिवसात काम पूर्ण करताय, तर 64 दिवसात काम पूर्ण करताय, 64 दिवस. तर त्यांनी विचारलंय, 1 माणूस 2 स्त्रिया आणि 2 मुले किती दिवसात काम पूर्ण करतील. तर मगाच्या सारखंच ट्रिक तुम्हाला इथे वापरायची आहे. 64 अंशस्थानी आला, 64 दिवस ऑलरेडी दिलेले आहे आपल्याला, आणि त्यानंतर 1 भागिले 1, त्यानंतर 2 भागिले 2 स्त्रियांच्या खाली स्त्रिया येईल, त्यानंतर 2 भागिले 3 असं आपल्याला लिहायचंय. म्हणजे 1 भागिले 1 अधिक 2 भागिले 2 अधिक 2 भागिले 3 हे फक्त उलटं लिहायचं लक्षात ठेवा. पहिल्यांदा 2 जो काढायला विचार जे आपल्याला काढायचे आहे दिवस त्याचं अंशस्थानी आलं पाहिजे, आणि त्यानंतर जे ऑलरेडी दिले ज्याचे दिवस ते छेदस्थानी आलं पाहिजे, म्हणजे 2 भागिले 3. तर हे कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला याचं उत्तर मिळेल. चला तर मग आपण ते कॅल्क्युलेशन करू. 64 भागिले 2 अधिक 2 भागिले 3 बरोबर 64 भागिले 3 × 6 × 2 = 8 म्हणजे 8 भागिले 3
किंवा याला आपण असं लिहू शकतो 64 × 3/8 म्हणजे 8 × 8 = 64 आणि 8 × 3 = 24 म्हणजे 24 दिवस लागतील. तर याचं उत्तर आहे 24 दिवस. तर 24 दिवस कसे काढले हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर एक माणूस, दोन स्त्रिया आणि दोन मुले हे 24 दिवसात काम पूर्ण करतील. तर अशा पद्धतीने अगदी थोडक्यात तुम्ही हे उदाहरण सोडू शकता. त्यानंतर तिसरं उदाहरण बघूया आपण. एक माणूस किंवा दोन स्त्रिया किंवा तीन मुले 121 दिवसात काम पूर्ण करताय. म्हणजेच एक माणूस किंवा दोन स्त्रिया किंवा तीन मुले किती दिवसात काम पूर्ण करताय? तर 121 दिवसात काम पूर्ण करताय. 121 दिवस. तर त्यांनी विचारले आपल्याला, एक माणूस, त्यानंतर एक स्त्री आणि तीन मुले किती दिवसात काम पूर्ण करतील? तर हा क्वेश्चन मार्क आहे. तर हे उदाहरण सोडवण्यासाठी परत तीच ट्रिक वापरायची. 121 भागिले, त्यानंतर 1/1 करायचं आहे, त्यानंतर 1/2 करायचं आहे आणि प्लस 3/3. हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर हे उदाहरण साधंसं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला उत्तर मिळेल. तर आता आपण 121 भागिले, त्यानंतर हा 1 गेला 1 उरेल, 3 गेला 1 उरेल, म्हणजे 2 + 1/2. तर आता हे सोडवूया आपण. 121 भागिले 5/2, त्यानंतर 121 × 2/5 म्हणजेच 2 × 2 = 4 आणि 2 × 2 = 242/5 हे त्याचं उत्तर आलं. म्हणजेच आपल्याला 242/5 इतके दिवस लागते. तर अशी ही सोपी ट्रिक आहे. सगळ्यांनी ही ट्रिक वापरूनच हे उदाहरणं सोडवायचे. जर तुम्ही प्रत्येक पारंपरिक पद्धतीने हे उदाहरणं सोडवायला गेले तर तुम्हाला भरपूर टाइम लागेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल यात तर तुम्ही तो कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही mynameis21714@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. आमच्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा, तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.